आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात मगरीचा वावर, दूषित पाण्यामुळेच मगरीचा मृत्यू, प्रसाद धर्माधिकारी यांचा दावा. छत्रपती तारारानी विकास आघाडीचे संस्थापक, शिरोळ ग्रामपंचायतीचे विरोधी पक्षनेते प्रसाद उर्फ बळवंत धर्माधिकारी यांनी मगरीचा मृत्यू दूषित पाण्याने झाला असा दावा केला आहे. नमस्कार, माझं नाव प्रसाद धर्माधिकारी, ग्रामपंचायत सदस्य शिरोळ. कालच कृष्णा नदीपात्रात मृत मगरीच्या कारणानं पुन्हा एकदा नदीकाठी मगरीचा वावर हा प्रश्न शिरोळ तालुक्यात ऐरणीवर आलेला आहे. याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2013 मीटिंग झाली होती. नव्हे तर करवीर वनपाल यांनी आमच्या निवेदनाच्या पत्राच्या माध्यमातून 27/5/2013 वन उप संरक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयाला पत्र लिहून याबाबत कळवलंही होतं, पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. वन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळं किंबहुना नदीपात्रावर त्यांचं कमांड नाही, संरक्षण नाही, आणि जर त्यांच्या तशा आमच्या मागणीप्रमाणे जर त्यांनी शिबिरं घेऊन आम्हाला टेंड केलं असतं किंवा देखभाल केली असती तर आज ती मगर मेली नसती अशी परिस्थिती आहे. आज मगर मराली हे काय फार मोठी घटना नाही, कारण वारंवार या नदीच्या काळात भागात काही काही ठिकाणी यापूर्वी देखील अनेक वेळा मासे मेल्याच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु मासे ज्या अर्थी मरतात त्यार्थी मगर मराला वेळ लागणार नाही. पंचगंगा आणि कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आलं आहे आणि याचा परिणाम मासे मृत्युमुखी पडत आहेत, तर आता मगरीही मृत अवस्थेत आढळून आले आहेत. या पाठीमागे नदीपात्रातील दूषित पाणी हेच मुख्य कारण असावं. वन विभागानं या प्रश्नावर तातडीनं खुलासा करण्याबरोबर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि जलचर प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, शिवाय मगरीचा वावर असणाऱ्या ठिकाणी सापळे आणि फलक लावण्यात यावेत अशी मागणी त्यांनी वन विभागाचे कोल्हापूरच्या अधिकारी यांच्याकडे केली आहे. मगरीच्या मरण्याचं कारण तिच्या तोंडात दात नसणं इतकं दात नसणे एवढेच नसून माझ्या माहितीप्रमाणे कदाचित दूषित पाण्याचा दुष्परिणाम देखील त्या मगरीवर झालेला असणार, म्हणून तिचा शवविच्छेदनामध्ये दूषित पाण्यानं तर तिचा मृत्यू झाला नाही ना, याचाही तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पंचगंगा कृष्णा नदीपात्रात अनेक वेळा मासे असंख्य टनानं मेलेले आहेत, ह्या घटना ताज्या आहेत. तर आणि विशेष म्हणजे माझा दावा यासाठी आहे, मगरीला हे अनायशी मेलेले मासे हे खाद्य मिळतं आणि मगर एकदा जर ती खाद्य खाल्ली किंवा तिनं पोट भरून घेतली तर किमान 2 ते 3 महिने ती काही खात नाही, आणि एखादं जनावर मोठं तिनं फस्त केलं तर तिच्या शरीरात इतकी ॲसिडयुक्त ताकद आहे की अखंड जनावर हाडासकट पचवण्याची क्षमता असते. अशी मगर ज्यावेळेला पाण्यात मरते त्यावेळेला निश्चितच दूषित पाण्याचा परिणाम त्या मगरीवर झाला आहे, ह्या माझ्या म्हणण्याला दुजोर आहे. म्हणून मी प्रशासनाकडे विनंती करतो की नुसता मगरीच्या तोंडात दात नव्हते आणि म्हणून तिचं उपासमारीनं मृत्यू झाला, ही बाब धादांत कुठे आहे. तर दूषित पाण्यामुळं मगर मरले, मासे मरले, आता माणसं मरण्याची वेळ आली. म्हणून मी विनंती करतो की हा प्रश्न आता मोठा गंभीर बनलेला आहे, तेव्हा शिरोळ तालुक्यानं काय गुन्हा केला म्हणून तुम्ही आम्हाला विष पाजता, हीच बाब आम्ही प्रशासन शासनाकडं करू इच्छितो. तेव्हा या प्रश्नी गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना व्हाव्यात आणि आमच्या मागणी निवेदनाप्रमाणे यावर तातडीनं योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.